पंडितला, आणि आम्ही तेव्हा त्यांना वारंवार समजवत होतो, आपण प्रसंगाला सामोरं जाऊ, आपण लढणारे लोक आहोत, आपण बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारसदार आहोत. मी त्यांना असं म्हणालो की माझ्यावर सुद्धा असा प्रसंग येईल अशी भीती वाटते की मला अटक करतील, पण मी अटकेच्या तयारीत आहे. जर मला अटक करायला आले तर मी त्यांना सांगेन थांबू नका, मला ताबडतोब अटक करा. आणि मी त्याच पद्धतीने बेडरपणे अटकेला सामोर आहे, तुरुंगात राहिले. असे अनेक लोक आहेत जे गेले, मनीष सिसोदिया गेले, इतर काही लोक गेले, शरीर वाघात आणि काळी धुंदरात. हे काय शिवसैनिकाचं महत्व असू शकत? छत्रपती शिवाजी महाराजांच्या दाढीमध्ये शौर्य होतं, ते शौर्य आपण दाखवायला पाहिजे. तुम्हाला दाढी असेल तर, पण तुम्ही घाबरून गेलात, इतरांनाही घाबरवलं. त्यावेळेला जे निघून गेले आमदार आणि खासदार, त्यातले जवळजवळ निम्म्या लोकांवरती ईडीच्या कारवाया सुरू होत्या, ते घाबरूनच गेले. आणि आता तोच प्रयोग राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत सुरू आहे, सगळ्यांना माहिती. सर, नौकरियों के लेकर बांटने वाले हैं आज प्रधानमंत्री, किस तरह से दिखते हैं? प्रधानमंत्री का काम नहीं, प्रधानमंत्री का काम होता है इस प्रकार की रोजगार के लिए पॉलिसी बनाना, उसके ऊपर अमल करना. बालासाहेब ठाकरे ने शिवसेना क्यों बनाई थी मालूम है? यहाँ के जो भूमिपुत्र है उनको रोजगार देने के. लेकिन बालासाहेब ठाकरे नौकरी का लेटर बांटने के लिए नहीं बैठे थे, कानून बनाया. अगर नहीं हुआ तो आंदोलन किया हमने. और आज जो भी लोगों को रोजगार मिलता है या मिला है महाराष्ट्र में शिवसेना की तरफ से, वो तो बालासाहेब ठाकरे की देन है. हमारे महाराष्ट्र में तो ये नौकरी देने वाला काम हमारा शाखा प्रमुख करता है, तो मालूम है.